ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज आपण जो उपाय बघणार आहोत तो लाखो करोडो उपायांमध्ये एक आहे। हा उपाय जर तुम्ही पॉझिटिव्हली केलात, लक्षपूर्वक पूर्ण मनापासून केला, तर असा परिणाम दिसून येईल। तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की खरंच असं होऊ शकतं का, परंतु हे संभव आहे। मित्रांनो, आपली पूर्ण शक्ती ही आपल्या नाभीत असते। तुम्ही बघितलं असेल की बाळाचा जेव्हा जन्म होतो त्याच्या नाभीला नाळ जोडलेली असते। ही नाळ आजकाल डॉक्टर्स जन्म होताच लगेच कापून टाकतात। अशा प्रकारे नाळ कापल्याने बाळामध्ये एक भीती निर्माण होते। मित्रांनो, अशा प्रकारे नाळ लगेचच न कापता काही वेळाने ही नाळ कापली पाहिजे। या नाळीबरोबर बाळाचं पूर्ण जीवन जोडलेलं असतं। या नाळीमुळेच 9 महिने प्रत्येक बालक आपल्या आईच्या गर्भात जगत असतो। म्हणूनच नाळेचा संबंध हा आपल्या शरीराशी खूप महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, ही नाभी अशी जागा आहे जिथे फक्त लक्ष केंद्रित करून ध्यान केल्याने सर्व सिद्धी तुम्ही प्राप्त करू शकता। तुमच्या शरीरातील हजारो शक्तींचा विकास होऊ शकतो। फक्त एकाग्रतेने हे सर्व तुम्ही साध्य करू शकता। नाभीवर तुम्ही कोणतीही क्रिया केली, तुम्ही जर नाभीवर झोपताना मोहरीचं 1-2 थेंब तेल जरी लावलं तरीही तुमची स्किन ग्लो करते, चमकते। म्हणजेच आपल्या नाभीवर आपण काहीही लावलं तर शरीर त्याला आतमध्ये खेचून घेतं। म्हणूनच आपल्या शरीरातील नाभी ही एक महत्त्वपूर्ण जागा आहे। तर आज आपण नाभीवर केला जाणारा एक असा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं व्यक्तित्व चमकू लागेल, धन संपत्ती पैसा वैभव ऐश्वर सर्व काही प्राप्त होईल। मित्रांनो, हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे। रविवार हा सूर्यनारायणांचा वार आहे। ज्याच्यावर सूर्यदेवाची कृपा होते त्याचे भाग्य देखील सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकू लागते। जिथे जाईल तिथे ती व्यक्ती लीडर बनते, प्रतिष्ठित प्रतिभावंत ती व्यक्ती बनते। सर्व सुखे त्या व्यक्तीच्या पायाशी लोळण घेतात। ज्याच्या कुंडलीतील सूर्य मजबूत असतो ती व्यक्ती सर्व सिद्धी प्राप्त करू शकते। तर सूर्यमंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे। मित्रांनो, हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे। जर रात्री झोपताना तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता। फक्त या उपायामध्ये मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला अनामिकेचा वापर करायचा आहे। अनामिका म्हणजे हाताच्या करंगळीच्या शेजारी जे बोट असतं त्या बोटाला अनामिका म्हणतात। मित्रांनो, यासाठी हळद थोडी पाण्याने ओली करून आपल्याला घ्यायची आहे। आता या ओल्या हळदीमध्ये अनामिकेला बुडवून आपल्या नाभीवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे। मित्रांनो, हा मंत्र आहे गायत्री मंत्र। ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात। मित्रांनो, अशा प्रकारे मंत्र बोलल्यानंतर आपल्याला 3 वेळा श्रीम 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 असं म्हणायचं आहे आणि नंतर पुन्हा हा मंत्र बोलायचा आहे। म्हणजेच ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात। श्रीम 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 ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात। मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक वेळी गायत्री मंत्र झाल्यानंतर आपल्याला 3 वेळा श्रीम 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 असं म्हणायचं आहे। शक्य तेवढ्या जास्त वेळा हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे आणि त्यावेळी आपली अनामिका आपल्याला आपल्या नाभीवरच ठेवायची आहे। मित्रांनो, अत्यंत लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने आपल्याला हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, या प्रयोगाने तुमच्या व्यक्तित्वामध्ये इतकी चमक येईल की प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल। माता लक्ष्मी तुमच्या घरी धावत येईल। तुमची शक्ती इतकी वाढेल की ज्या कार्यात तुम्ही हात घालाल त्यामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळेल। फक्त एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक हा मंत्राचा प्रयोग तुम्हाला करायचा आहे। मित्रांनो, रविवारच्या दिवशी सुरुवात केल्यानंतर दररोज तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे। हा प्रयोग सुरू केल्यानंतर 8 दिवसातच याचे परिणाम तुम्हाला दिसू लागतील। मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला याचा काय अनुभव येतो ते कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः अवश्य लिहा।
पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.